नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण थालीपीठची भाजणी कशी करायची हे पाहूया। खूप टेस्टीने छान थालीपीठ होतात, सेम असंच भाजणी करून बघा, अप्रतिम थालीपीठ होतात, चव कधीच विसरणार नाही तुम्ही, एवढे छान थालीपीठ होतात। सेम प्रमाण करून प्रमाण घ्या आणि थालीपीठ करून बघा, खूप छान होतं। प्लीज तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। मिक्स करा, हे पीठ भरपूर दिवस टिकतं, खराब होत नाही। न भाजता आपण मिक्स केलं ना, लवकर आळ्या होतात किंवा असं जाळी लागतं। भाजून पीठ केलं ना अजिबात खराब होत नाही, भरपूर दिवस टिकतं। आता घरी चक्की असेल तर जोंधळ्याचं पीठ ज्या जाळीने दळतो ना, ही जाळी घालून पीठ दळून घेऊया। जोंधळ्याचं पीठ कसं, आज आपण थालीपीठचं भाजणी कसं करायचं हे पाहूया। जोंधळं किंवा ज्वारी कुठलंही माप घ्या, वाटी घ्या, कप घ्या, फुलपात्र घ्या, पेला घ्या। मी आता ह्या फुलपात्राने माप सांगते। 4 फुलपात्र जोंधळं घेतले, 1 फुलपात्र उडदाची डाळ, 1 फुलपात्र तांदूळ, 1 फुलपात्र गहू, 1 फुलपात्र हरभऱ्याची डाळ। हा फुलपात्र धने अक्के धने, हापच्या निम्मक अक्के जिरे। कधी पण प्रमाण घेताना धन्याच्या निम्म जिरं घ्यायचं। एकदम थोडं 1/4 टीस्पून मेथी, मेथीने खमंगपणा येतं। आता किलोचं प्रमाण सांगते। 1 किलो ज्वारी, पावशर उडीद डाळ, पावशर तांदूळ, पावशर गहू, पावशर हरभऱ्याची डाळ, 1 वाटी धणे, 1 किलोला 1 वाटी धणं घालायचं आणि अर्धा वाटी जिरे, 1 किलोचं प्रमाण। चला तर आपण हे सगळं छान खमंग भाजून घेऊया। धान्य सगळं पहिला निवडून स्वच्छ पाकडून वाळ्या कपड्याने पुसून घ्या, कारण आपण औषध लावलेलं असतो त्यामुळं कधी पण वाळल्या कपड्याने पुसून घ्यायचं। चला तर आता आपण भाजूया। थालीपीठची भाजणी भाजायचं आहे। थालीपीठची भाजणी भाजायचं म्हटलं की पहिला लोखंडी कढई, घरात लोखंडी कढई नसेल तर आणा लोखंडी कढई। कधी पण सगळे भाजणी करतो ना, ते सगळे लोखंडी कढईतच भाजणी करायचं, आपल्या शरीराला आयर्न मिळतं। गॅस मिडीयमवर ठेवा आणि भाजून घेऊया। जोंधळं एकेकांना लक्षात येत नाही, ज्वारी म्हणजे भाकरी करतो ना आपण, ते ज्वारी। गॅस मिडीयम ठेवले, आता आपण भाजून घेऊया। कढई तापली की एकसारखं हलवत राहावं, नाहीतरी खाली करपतं, लोखंडी कढई पातळ असते। जोंधळे चकचक आवाज यायला लागले, गॅस बंद करा। फक्त थोडंसं सोनेरी कलर आलं ना, नकळत गॅस बंद करा। असं जोंधळं भाजलेलं वास येते, लाह्या कसं भाजल्यानंतर वास येते ना, तसं वास यायला लागले बघा। आता आपण एका परातीत काढून घेऊया।
चटका बसतो. हरभऱ्याची डाळ 1/4 कप किंवा किलोचं माप घेतलं तर पावशर, आणि वाटीने माप घेतला तर 4 वाटी जाऊन तर 1 वाटी डाळीचं डाळ सोनेरी कलर येऊपर्यंत भाजून घेऊया. गैस मीडियम ठेवा. सोनेरी कलर आला. गैस बंद करा. आता आपण हे परातीत काढून घेऊया. डाळ भाजलेलं वास थांबायला लागले बघा. गॅस चालू करा. उडदाची डाळ, उडदाची डाळ सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया. गॅस मीडियम ठेवली. लाईट सोनेरी कलर आलं. लाईट सोनेरी कलर आला. गॅस मीडियम ठेवूनच भाजले. गॅस बंद करा. गॅस चालू करा. गहू भाजूया. गॅस मीडियम ठेवले. सोनेरी कलर उतरे भाजून घेऊया. हे बघा चटचट आवाज यायला लागले. उडा लागले काय? गॅस बंद करा. चटचट आवाज येतो बघा. गॅस बंद करा. असं चटचट भाजलेला आवाज येतो. गॅस सुरू करा. गॅस मीडियम वर ठेवले. पेंट सोनेरी कलर उपरे भाजून घेऊया. तांदूळ भाजले. एक पेंट सोनेरी कलर आला. गॅस बंद करा. पराती काढून घ्या. तांदूळ पेंट सोनेरी भाजून घेतले. गॅस बंदच असू दे. बंद गॅसवरच मेथी, धने, जिरे आणि मेन विसरलो ओवा. 1 टेबलस्पून ओवा घेतले. गॅस बंद आहे. हे पहा गॅस बंद आहे. गॅस बंदवरच 1 मिनिट भाजून घेऊया. कढई तापलेलं असतं ना, त्याच्यातच ते भाजतं. मी ओवा सांगायला विसरलेले. 1 टेबलस्पून ओवा घ्या. एक
सेकंड कढईतच ठेव. सगळं तळून झालं, मिक्स करा. हे पीठ भरपूर दिवस टिकतं, खराब होत नाही. न भाजता आपण मिक्स केलं ना लवकर आळ्या होतात किंवा असं जाळी लागतं. भाजून पीठ केलं ना अजिबात खराब होत नाही, भरपूर दिवस टिकतं. आता घरी चक्की असेल तर जोंधळ्याचं पीठ ज्या जाळीने दळतो ना ही जाळी घालून पीठ दळून घेऊया. जोंधळ्याचं पीठ कसं दळतो ना तसंच दळायचं, एकदम बारीक दळायचं नाही, थोडं मोठं. गार झाल्यानंतरच दळा. आता आपण हे दळून घेऊया. पीठ दळून झालं, ज्वारीच्या पिठासारखं दळले. थोडं ह्या पिठाचं थालीपीठ छान लागतात. तुम्ही एकदा पीठ केलं की कायम पीठ करून ठेवणार, एवढं चविष्ट आणि छान पीठ पिठाचे थालीपीठ होतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि नक्की कमेंट्स करा. दळल्यानंतर पीठ एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं, कारण एक एकदा ओवा जिरं सगळ्यात खाली बसतं ना, मग ते दळताना सगळ्यात शेवटी दळलं जातं. त्यामुळे पीठ एकदा चमच्याने सगळं मिक्स करून घ्या, मगच थालीपीठ करा. हे आपलं भाजणी तयार झाली. दळून झाल्यानंतर पीठ घार झाल्यानंतर स्टीलच्या डब्यात भरून टोपण झाकून ठेवा, म्हणजे वास उडत नाही आणि पीठ भरपूर महिने टिकतं. कारण आपण सगळं भाजून घेतलंय ना, त्यामुळे पीठ खूप दिवस खूप महिने टिकतं. मी आता कायम भरपूर पीठ असं दळून ठेवते, भरपूर महिने जातात आणि हवं तेव्हा 2 मिनिटात थालीपीठ तयार होतं. खूप प्रकारचे थालीपीठ करता येतात आणि फुगलेले धपाटे तर अप्रतिम होतात. करून बघा आणि तुम्हाला कुठले थालीपीठ पाहिजेत ते कमेंट्स करून नक्की सांगा. मी ही रेसिपी टाकते. बरेच वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की मित्रमैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.